आमचे अध्यक्ष नरेंद्रजी काळे, आमचे शहाजी बापू, शहाजी भाऊ आमचे, एकूणच आगामी 20 तारखेला होत असलेल्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमच्या महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी म्हणून एक संकल्पपत्र आम्ही जारी केलं. जसं निवडणुकीला प्रत्येक वेळेला जाहीरनामा किंवा वचननामा आपण म्हणतो, त्या पद्धतीने आम्ही संकल्पपत्र असं याला म्हटलं आहे. म्हणजे अमितभाईंच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये मागच्या 3 दिवसापूर्वी याचं प्रकाशन झालं. यात आम्ही असं म्हटलं की खरं तर मोदीजींचं 10 वर्षाचं सरकार असेल किंवा मागचे 2.5 वर्ष माननीय एकनाथजी, माननीय देवेंजी, अजितदादांचं महायुतीचं सरकार असेल, त्यापूर्वी या राज्यामध्ये 2014 ते 2019 देवेंजींच्या नेतृत्वाखाली युतीचंही सरकार होतं. एकूण या सगळ्या काळामध्ये जे आम्ही सांगितलं, जे वचन जनतेला दिलं, जे आश्वासन दिलं, ते आम्ही जवळपास 100% पूर्ण करण्यात जवळपास यशस्वी झालो. आणि म्हणून याही निवडणुकीला आम्ही संकल्पपत्र असं म्हटलं की महाराष्ट्रातल्या या जनतेच्या समोर महायुतीचं सरकार म्हणून पुन्हा एकदा राज्यात सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय करणार आहोत, याचं एक लोकांपुढं, महाराष्ट्र जनतेपुढं आम्ही एक पत्र ठेवलं आहे. आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी म्हणून राज्यभरातून एक तयार करण्यासाठी म्हणून राज्यभरातून आम्ही जवळपास सगळ्या भागातून याच्या संदर्भात सूचना मागवल्या होत्या. आणि या सूचना जवळपास तुम्हाला मी सांगेन की राज्यातल्या जवळपास 778 गावातून या संदर्भातल्या सूचना आम्हाला प्राप्त झाल्या. आणि हे करत असताना याचा विचार 877 गावातून मेल, पत्र आणि या माध्यमातून जवळपास 8,935 सूचना आमच्याकडं प्राप्त झाल्या की हे संकल्पपत्र करताना आम्हाला त्याच्यामध्ये काय काय अंतर्भाव आम्ही केला पाहिजे, त्यातल्या जे काही महत्त्वाच्या होत्या त्याचा समावेश आम्ही नक्की केला. प्रधानमंत्र्याच्या जे काही विकासाची, प्रधानमंत्री गेले 10 वर्ष विकसित भारताचा संकल्प 2047 समोर ठेवून गेले 10 वर्षाची या देशामध्ये विकासाचा पाया, या विकसित भारताचा विकासाचा पाया हा गेल्या 10 वर्षामध्ये माननीय प्रधानमंत्री सांगतात की तो पाया म्हणून आम्ही तो जे काही काम केले त्याच पद्धतीनं एक विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रातली जनता ही निश्चितच एकूण हे सगळं काम पाहता महायुतीसोबत राहील असा आम्हाला विश्वास वाटतो. महाराष्ट्र हा देशातील पहिल्या क्रमांकाचं विकसित राज्य बनवण्याचा आमचा संकल्प आहे. राज्याची अर्थव्यवस्था $1 trillion पोहोचवण्यासाठी गतिमान विकासाचं ध्येय हे भारतीय जनता पार्टीनं डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आणि म्हणून आम्ही दिलेली जी काही आश्वासन आहे ती निश्चितपणे पूर्ण करण्यात आम्हाला यश आलं म्हणून आम्हाला पुन्हा एकदा विश्वास वाटतो की या राज्यातील जनता आमच्यावरती विश्वास ठेवेल. आणि म्हणून आम्ही हे सगळं करत असताना आपण जर पाहिलं की केंद्रामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही म्हणतो की दिलेले शब्द आम्ही पाळले, तर आम्ही 370 कलमचा उल्लेख केला होता की आम्ही 370 कलम सत्तेमध्ये आल्यानंतर हटू, ते केलं. शेकडो वर्षाची प्रतीक्षा असलेलं प्रभू रामाचं मंदिर या ठिकाणी निर्माण झालं. प्रभू राम आज जगातील सर्वोत्तम मंदिरांमध्ये विराजमान झाले. असं पाहिलं तर अनेक समाजासाठी, धर्मांसाठी खूप काही गोष्टी, एका बाजूला देशातील सर्वसामान्य माणसाचा विचार करत आज देशातील जवळपास 50 ते 55% लोकसंख्या अशी की मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या योजनेचा फायदा या देशातील जनतेला झाला. मग त्याच्यामध्ये अनेक योजनांचा आपल्याला उल्लेख करता येईल. आणि दुसऱ्या बाजूला या जागतिक स्तरावरती 10व्या अर्थव्यवस्थेवरनं 5व्या अर्थव्यवस्थेवरती आपण आलो, आज हेही आपल्याला यश मानता येईल. आपण पाहिलं की कोविडच्या काळामध्ये सुद्धा माननीय मोदीजींनी जर पाहिलं तर आपण आपल्या देशानं जगातील 100 देशांना आपण लस पुरवली. एकेकाळी संरक्षण खात्यातली युद्धसामग्री आयात करणारा देश म्हणून आपली ओळख होती. आज जगातील 80 देशांना आपण युद्धसामग्री निर्यात करतो. एक नवी ओळख नव्या भारताची ही जागतिक व्यासपीठावरती आपण जर म्हटलं तर करून दिली. G20 अत्यंत यशस्वी आयोजन आपल्या देशानं केलं. म्हणजे एका बाजूला जागतिक स्तरावरती आपल्या देशाला एक महासत्ताकडे घेऊन जाणारी वाटचाल, विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याकडे घेऊन जाणारी वेगानं वाटचाल, आणि दुसऱ्या बाजूला
देशातील सर्वसामान्य जनतेच्या समृद्धीसाठी, त्याच्या उद्धारासाठी जवळपास 10 ते 12 लाख कोटी रुपये थेट बँकेच्या अकाउंटमध्ये आज नागरिकांच्या जमा झाले. काँग्रेसच्या काळात हेच काँग्रेसचेच प्रधानमंत्री सांगायचे की 1 रुपया आम्ही जर सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी दिला तर त्याच्यापर्यंत फक्त 15 पैसेच पोचायचे. पण आज परिस्थिती बदलली, आज परिस्थिती बदलली, आज 10 ते 12 लाख कोटी रुपये थेट खात्यामध्ये जमा झाले. दुसरं यश आपल्याला या योजनांच्या माध्यमातून म्हणा की देशाच्या विकासाच्या दृष्टीनं सुद्धा या देशातील 25 कोटी जनता ही दारिद्र्य रेषेच्या वरती आली गेल्या 10 वर्षात. हे मला असं वाटतं की विशेष या मोदी सरकारचं गेल्या 10 वर्षाचं वैशिष्ट्य आहे. नाही तर 10 दिवसात एक नवीन घोटाळा बाहेर यायचा, नवीन भ्रष्टाचाराचा विषय बाहेर यायचा या काँग्रेसच्या राजवटीमध्ये. पण गेल्या 10 वर्षात असं एकही केंद्र सरकार म्हणून कुठलाही आपल्याला पाहिलं असेल गैरव्यवहार भ्रष्टाचाराची एकही सिंगल केस कुठेही आज आपल्याला पाहायला मिळत नाही. का तर देशाचा विकसित भारताचा संकल्प आणि त्या दृष्टीनं फक्त या देशातील नागरिकांचा त्यांना केंद्रबिंदू मानून या ठिकाणी याचा विचार केला गेला. आम्ही संकल्पपत्र नुसतं ठेवणार नाही राज्य सरकार म्हणून, म्हणजे राज्य सरकार म्हणून सुद्धा मी आपल्याला सांगेन की खरंच मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये तर एका बाजूला समृद्धी महामार्ग असेल, देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात 52% आपल्या आली. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आमचे जे नेतृत्व आहे माननीय शिंदेसाहेब असेल, देवेंद्रजी आजीदादा, एका महाराष्ट्राला वेगानं विकासाच्या दृष्टीनं वेगानं पुढे नेत आहेत. पण दुसऱ्या बाजूला आमच्या लाडकी बहीण योजनासारखी योजना असेल, आज आमच्या महिलांना भगिनींना आज महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत. पुढच्या काळात आता सत्ता आल्यानंतर आमच्या संकल्पपत्रामध्ये त्याचाही उल्लेख की आम्ही 2100 रुपये महिन्याला देऊ. आज हा विचार करताना शेतकरी आहेत, कामगार आहेत, महिला आहेत, आज आमच्या मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळायला लागलं आहे, आज आमच्या महिलांना 50% STC सवलत मिळायला लागली, वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळायला लागले. आमच्या लाडक्या बहीण योजनेची टिंगल करणारे काँग्रेस, त्यांनी असं सांगितलं की योजना बंद होणार आहे, याच्यात काही तथ्य नाही. आणि त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना त्यावेळेस आम्हाला म्हणाले, जनतेला सांगायला लागले की हे पैसे कुठून आणणार, आता एवढं राज्याच्या तिजोरीवरती इतका ताण पडेल की पैसेच नाहीत आणि मी महिन्याला 1500 रुपये कुठून देणार आहेत. आणि मात्र त्यांचा जाहीरनामा झाल्यानंतर त्या जाहीरनाम्यात पहिला मुद्दा काय की आम्ही बहिणींना आमच्या 3000 रुपये देऊ. म्हणजे हे सगळं खोटं आहे, फसवतात हे लोकांना कळतं. आणि म्हणून या राज्यातल्या जनतेने सुद्धा एका बाजूला महाराष्ट्रातल्या नेतृत्वाने एका बाजूला विकासाचं काम मोठ्या प्रमाणात समृद्धी अटल सेतू कोस्टल रोड असे वाढवून इतकं मोठ्या प्रमाणात विकासाचा सुद्धा विचार करताना दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसाचा विचार केला. किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सुद्धा आज 6000 केंद्र सरकार देत होतं, राज्य सरकार 6000 देत होतं, त्यात पुन्हा एकदा राज्य सरकारने ही घोषणा केली आमच्या संकल्पपत्रामध्ये, त्याच्यात उल्लेख आहे की पुन्हा एकदा त्याच्यामध्ये अजून 3000 रुपये आम्ही आता दिले जाणार, म्हणजे 9000 राज्य सरकार, 6000 केंद्र सरकार, वर्षाला 15000 रुपये आमच्या या ठिकाणी राज्यातील जनतेला आता मिळणार. देशाचा विचार मी म्हणालो तसं की आम्ही हे मी सांगायचं कारण याचं की आम्ही जे जे सांगितलं, जे जे आम्ही समोर ठेवलं ते पूर्ण केलं. मागच्या 10 वर्षात या देशामध्ये विमानतळांची संख्या पाहिली तर 74 आज 157 विमानतळ झाली. म्हणजे मागच्या 10 वर्षात या देशातील विमानतळांची संख्या दुप्पट झाली. वैद्यकीय महाविद्यालय या देशात नव्यानं 300 वैद्यकीय महाविद्यालय गेल्या 10 वर्षात निर्माण झाली. एका बाजूला आम्ही एम्सचा विचार करतो, 70 वर्षात 7 एम्स आली, पण मागच्या 10 वर्षात जवळजवळ 25 एम्स नव्यानं, आता एकूण संख्या पहिले 28 एम्स झाल्या. या राज्यातली या देशातील महामार्गाच्या रोजचा जर आपण हे पाहिला, विकासाचा जर वेग पाहिला तर काँग्रेसच्या काळात दिवसाला 12 किलोमीटर रस्ते हे रोज होत होते दिवसाला. आज मागच्या 10 वर्षातलं आपण जे ॲव्हरेज पाहिलं तर दिवसाला आज 28 किलोमीटरचे रस्ते माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली, मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली या आपल्या देशात होत आहेत. सहकार खरं तर ही पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्र तर ही खरं तर देशाची सहकाराची पंढरी आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये विशेष पश्चिम महाराष्ट्र हे तर त्याचं केंद्र आहे सहकाराचं. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की या देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून माननीय मोदीजींनी सहकाराचं वेगळं मंत्रालय काढलं. माननीय अमितभाईंच्या नेतृत्वाखाली मागचे 3-4 वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीनं या देशातला समृद्ध सहकार समृद्ध व्हावा म्हणून त्याच्यावर काम करण्यात आलं. विशेषतः आपल्या राज्यातील सहकारी साखर कारखाने आणि साखर उद्योगाला या ठिकाणी एक ताकद देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं. आपल्या राज्यातील साखर कारखान्यांना जवळपास 7500 कोटी रुपये हे मागच्या 3 वर्षामध्ये या ठिकाणी 4 वर्षामध्ये देण्यात आले. याशिवाय साखर कारखान्यांना इन्कम टॅक्स लागत होता, शेवटी ते सहकारी साखर कारखाने, पैसे लोकांच्या शेतकऱ्यांच्या खिशातनं जात होते. अशा वेळेला सुद्धा या सगळ्या साखर कारखान्यांचा इन्कम टॅक्स माफ करण्याचं काम केंद्र सरकारने केलं, आमच्या मंत्रालयाने केलं. जवळजवळ 10000 कोटी रुपये आज या राज्यातल्या साखर उद्योगाला एक मोठा दिलासा मिळाला.
आणि म्हणून सर्व क्षेत्रामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार म्हणून आम्ही सगळं काम करत असताना निश्चितपणे आपल्याला सांगेन की महाराष्ट्रातल्या जनतेला हा विश्वास आहे की दिलेला शब्द ही लोक पाळतात, दिलेलं आश्वासन ही पाळतात आणि हे निश्चितपणे याच्यामध्ये काम करतात. म्हणून आम्ही जे संकल्पपत्र सादर केलं त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टींचा उल्लेख मी आपल्यासमोर ठेवील की ज्या संकल्पपत्रामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की आम्ही आता लाडक्या बहिणीचं 2100 रुपये आता इथून पुढे महिन्याला मिळतील. आज शेतकऱ्यांना मिळणारे कर्जमाफीचं आपण जर पाहिलं ती 12 ऐवजी आता 15,000 आपण म्हणलं, MSP वरती 20% अनुदान पुढच्या काळात दिलं जाईल. अजून एक विषय मी आपल्याला या ठिकाणी सांगेन की महाराष्ट्रातल्या सरकारने केलेले काम जे आपल्याला सांगेन की या राज्यातील जवळपास 55 लाख शेतकऱ्यांना आज वीज बिल माफी दिली, शेतीपंपाच्या वीज बिलाला माफी केली. हे एक बिल मी फक्त आपल्या माहितीसाठी दाखवेल, रमेश पोटभरे म्हणून नागपूरमधलं एक बिल आहे, कानद्री गावातलं 8,455 रुपये बिल त्या शेतकऱ्याला आलं होतं ज्यावेळेलाही अगोदर, आणि ही वीज बिल माफी आपण दिल्यानंतर तेच बिल 0 रुपयांनी आलं. म्हणजे या राज्यातल्या जवळपास 55 लाख शेतकऱ्यांना या राज्य सरकारने आज वीज बिलामध्ये माफी दिली. हा एक मोठा दिलासा मला असं वाटतं आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी निश्चितपणे होईल. या सगळ्या संकल्पपत्रामध्ये काही गोष्टींचा निश्चितपणे मी आपल्याला या ठिकाणी उल्लेख करीन की आज या 10 लाख विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यावेतन म्हणून 10,000 रुपये आता इथून पुढे मिळेल. 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा आमचा या ठिकाणी आम्ही संकल्प केला आहे. ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळण्यासाठी जवळपास 45,000 गावांमध्ये पांदन रस्त्याची बांधणी आता पुढच्या काळात करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये वेतन आणि विमा संरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. वीज बिलात 30% कपात होणार, सौर आणि अक्षय ऊर्जावरतीसुद्धा पुढच्या काळात भर दिला जाईल. सरकार स्थापनेच्या नंतर 100 दिवसाच्या आत, सरकार आमचं स्थापन झाल्यानंतर 100 दिवसाच्या आतमध्ये व्हिजन महाराष्ट्र 2028 हे घेऊन आम्ही जनतेसमोर येणार आहे. आम्ही ते मांडणार आहे की व्हिजन 2028 काय आमचं आणि ते या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आम्ही ठेवणार आहे. मी मागाशी म्हणालो तसं की संकल्पपत्र केवळ जाहीर नाही करणार, त्याच्या प्रत्येक या ठिकाणी आम्ही जे समावेश केलेला प्रत्येक विषयासाठी मुद्द्यासाठी एक समिती काम करणार आहे. ती समिती अंमलबजावणीचं काम निश्चितपणे याच पुढच्या काळामध्ये या ठिकाणी करेल. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं एक संकल्प या निमित्तानं आम्ही केलेला आहे. मेक इन महाराष्ट्र म्हणजे राज्याला फिनटेक आणि AIची राजधानी म्हणून नागपूर, पुणे, नाशिकसारखी शहर आता आपण एरोस्पेस हब म्हणून या ठिकाणी जाहीर करतो आहोत. या ठिकाणी 2027 पर्यंत जवळपास 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्यासाठी 500 बचत गटांसाठी 1,000 कोटीचा जवळपास फिरता निधी या ठिकाणी उपलब्ध केला जाईल. अक्षय अन्न योजनेद्वारे काही कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मोफत अन्नधान्य या ठिकाणी देण्याचा निर्णय केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आकांक्षा केंद्र स्थापन करण्याचा, जवळजवळ 10 लाख उद्योजक तयार करण्याचा एक संकल्प या ठिकाणी केला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेलिपॅडची निर्मिती करण्यासाठीचा निर्णयसुद्धा केला गेला आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली किल्ल्यांचं संवर्धन आणि ऐतिहासिक वारशाचंसुद्धा जतन, एका बाजूला विकासाच्या दृष्टीने आम्ही वेगानं पुढे जात असताना दुसऱ्या बाजूला आमची संस्कृती, आमची परंपरा, आमचे ऐतिहासिक सामाजिक वारसेसुद्धा हे जतन करणं हे सुद्धा काम मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचाही उल्लेख या ठिकाणी आमच्या संकल्पपत्रामध्ये केला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सक्तीचं धर्मांतर, सक्तीच्या धर्मांतरांच्या विरोधात या ठिकाणी कायदा केला जाणार आहे आणि फसव्या धर्मांतराला आळा बसवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. आणि म्हणून धर्मांतरण विरोधी कायदा, सक्तीचं धर्मांतरण जे होतं त्याच्या विरोधी कायदा या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करण्याचा विचार आम्ही केलेला आहे. विशेष म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या विषयासंदर्भात मी आपल्याला सांगेन की खरं तर सोलापूर जिल्हा हा अनेक दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं पुण्यानंतरचा एक मोठा जिल्हा, मोठं शहर म्हणून सोलापूर ते पाहिलं जातं राज्यातलं मुंबई पुण्यानंतर. आणि म्हणून पुणे सोलापूरचं खरं तर ही इतकी मोठी आपली धर्मस्थळं पण इथं आहेत. विठ्ठलाचं पांडुरंगाचं स्थान असलेलं आपलं पंढरपूर आहे, तुळजाभवानी मातेचं आहे, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं, याबरोबरच मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राला, व्यापार क्षेत्राला आणि पर्यटन क्षेत्रालासुद्धा एक निश्चितपणे एक चांगले दिवस येतील अशा पद्धतीनं विचार करून सोलापूर विमानतळ हे 65 कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आलं आणि 23 डिसेंबरला सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा
हे विमान आता सुरू होत आहे. अनेक दिवसांची सोलापूरकरांची प्रतीक्षा आता संपेल आणि म्हणून एकूण सगळं काम करताना या सगळ्याबरोबर राज्याच्या विकासाबरोबर शेवटी या राज्यातील अनेक जिल्हे हे एकमेकांना जोडण्यासाठी म्हणून रेल्वेच्या माध्यमातून आज वंदे भारतच्या जवळपास 12 नवीन गाड्या या राज्यामध्ये सुरू झाल्या. 12 नवीन गाड्या सुरू झाल्या, 12 नवीन वैद्यकीय महाविद्यालय आली. याबरोबर केंद्र सरकार म्हणून अनेक विषयावरती आम्ही विचार करतो. आज आम्ही सोलापूर विमानतळ खरं तर खूप वर्षांची प्रतीक्षा होती, 23 डिसेंबरला चालू होत आहे. फ्लाय 91 नावाची एक एअरलाईन कंपनी आहे आणि खरं तर थोडा उशीर का होत होता तर शेवटी फायनान्शियलीसुद्धा कमर्शियली त्याच्यामध्ये नक्की थोडं विजिबल असलं पाहिजे म्हणून कोणी लोकं पुढं येत नव्हती. पण आम्ही खूप प्रयत्न केले. या ठिकाणचे आमचे स्थानिक आमदार सचिन कल्याण शेट्टी असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, यांनी सातत्यानं नेहमीच माझ्याकडे येऊन वारंवार दिल्लीत पाठपुरावा केला आणि म्हणून परवडणारं नव्हतं. पण त्याच्यामध्ये राज्य सरकारने खूप मोठी भूमिका घेतली. VGF म्हणजे व्हायबिलिटी गॅप फंडिंग हे राज्य सरकार आपल्याला देणार आहे आणि म्हणून ही विमानसेवा आपल्याला शक्य झाली. आणि म्हणून मी राज्य सरकारचं सुद्धा यासाठी मनापासून अभिनंदन करेन. माननीय देवेंजींना आम्ही विनंती केली, मग देवेंजींनी शिंदेसाहेब आणि अजितदादांशी चर्चा करून कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव ठेवला आणि पुणे ते सोलापूर ते मुंबई या विमान प्रवासाला VGFच्या माध्यमातून राज्य सरकार आता मदत करते आणि म्हणून आपल्याला हे पॉसिबल झालं, हे शक्य झालं. पण मला असं वाटतं की खूप समाधानाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे की आज सोलापूरसारख्या एका मोठ्या जिल्ह्याला आज कनेक्टिव्हिटी सुरू झाली. मुंबई असेल, गोवा असेल, आज मुंबईला गेल्यानंतर आपण देशात किंवा जगातही कुठेही जाऊ शकतो. गोव्याला गेल्यानंतरसुद्धा तीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे निश्चितपणे या सोलापूरसाठी अत्यंत आनंदाची ही गोष्ट आहे. राजकीयदृष्ट्या मी आपल्याला सांगेन की या सोलापूरमध्ये सुद्धा हजारो कोटींची कामं मागच्या काही वर्षामध्ये केंद्र सरकार असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, आज या ठिकाणी होत आहेत. आणि म्हणून राज्य सरकार, केंद्र सरकार आणि त्या ठिकाणचे आमचे आमदार असतील किंवा आमचे कार्यकर्ते संघटना म्हणून खूप चांगलं काम झालं आणि त्यामुळे चांगला स्ट्राईक रेट या जिल्ह्यात आमचा राहील. शहरातल्या तर मी तुम्हाला सांगतो 100% स्ट्राईक रेट आमचा राहील. तिन्ही जागा आम्ही जिंकू, मध्य असेल, उत्तर असेल किंवा दक्षिण असेल, ह्या तिन्ही जागा आम्ही 100% जिंकू असा आम्हाला विश्वास वाटतो.